एक अत्यंत चांगली घटना झाली आहे. आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय. आणि आताच 10 मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे. आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे. जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है. अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मताने या ठिकाणी खासदार होणार आहेत. याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये शंका नाही.